आलेमारी समाज अत्यंत मागासलेला आहे। लहान व्यवसाय करण्यासाठी कर्ज घेण्यात आले आहेत, मात्र कोरोनामुळे कर्ज भरणे अशक्य असून कर्ज भरण्यासाठी सुरू असलेली दडपशाही थांबवावी, तसेच संपूर्ण कर्ज माफ करावे या मागणीसाठी आलेमारी समाजातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आले आहेत। आलेमारी समाज हा दररोज कुली काम करून आपला उदरनिर्वाह करत आहे, या समाजासाठी सरकारने विशेष निधी देण्याची गरज आहे। इतर समाजाला ज्याप्रमाणे पॅकेज दिले आहेत तसेच कर्जही माफ केले आहेत, त्याचप्रमाणे आलेमारी समाजालाही पॅकेज द्यावे आणि कर्ज माफ करावे अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे। बेळगावी नगरद वंटमुरी कॉलनियल्लि बैलपत्तार समाज हागू सुडगाडसिद्ध समाजदवरु अलमारी जनांग इवरु दिनगूलिगळन्नु केलस माडि बीदी व्यापारगळन्नु माडुत्ता उपजीवन सागिस्ता जीवन सागिस्ता इद्दारे। ಈಗಾಗಲೇ 5 ವರ್ಷದ ಹಿಂದೆ ಏನು ಈ ಸರ್ಕಾರಿ ಮನೆಗಳಲ್ಲಿ ವಾಸ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಇವರು 1 ಲಕ್ಷ 2 ಲಕ್ಷದಂತೆ ಕೆವಿಜಿ ಬ್ಯಾಂಕ್ನಿಂದ ಸಾಲ ಪಡೆಕೊಂಡಿದ್ದಾರೆ। ಸಾಲ ಪಡೆಕೊಂಡ ನಂತರ 1 ವರ್ಷ ತುಂಬಿದ್ರು ನೆಟ್ ಕರೆಕ್ಟ್ ಆಗಿ 1.5 ವರ್ಷ ಆನಂತರ ಆಮೇಲೆ ಅದು ನೋಟ್ ಬ್ಯಾನ್ ಆದಮೇಲೆ ಸಂಪೂರ್ಣವಾಗಿ ಅವರಿಗೆ ತೊಂದರೆ ಆಯಿತು। ಆಮೇಲೆ ಎರಡನೇದಾಗಿ ಕೊರೋನಾ ಬಂದಿದ್ರಿಂದ ಆವಾಗ ಲಾಕ್ ಡೌನ್ ಆಯಿತು। ಲಾಕ್ ಡೌನ್ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಕೂಡ ಅವರಿಗೆ ಬೀದಿ ವ್ಯಾಪಾರ ಇಲ್ಲ, ಇವತ್ತು ಬೀದಿ ವ್ಯಾಪಾರ ಇಲ್ಲದ ಕಾರಣ ಇವತ್ತು ತುಂಬಲಿಕ್ಕೆ ಆಗ್ತಾ ಇಲ್ಲ, ಅವರು ಒಂದೊತ್ತು ಊಟ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಕೂಡ ಇವತ್ತು ಅವರಿಗೆ ಇಲ್ಲದಂತ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಆಗಿದೆ। ಅದರಿಂದ ಸರ್ಕಾರ ಸಂಪೂರ್ಣ ಈ ಸಾಲ ಮನ್ನಾ ಮಾಡಬೇಕನ್ನೋ ಒಂದು ಗುರಿಯನ್ನು ಇಟ್ಟುಕೊಂಡು ಇವತ್ತು ಹೋರಾಟ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ। ಮಾಡದೇ ಇದ್ದರೆ ಇವರು ನಾಳೆ ಇವರು ಸಾಯಲಿಕ್ಕೆ ಕೂಡ ಏಸೋದಿಲ್ಲ, ಅಂತ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಬಂದ್ಬಿಟ್ಟದ। ಅವರಿಗೆ ಪೂರ್ತಿ ಸಂಪೂರ್ಣವಾದಂತ ಈ ಕುರುಕುಳ ನಿಲ್ಲಬೇಕು ಬ್ಯಾಂಕ್ನಿಂದ, ಅದಕ್ಕಾಗಿ ಸಂಪೂರ್ಣ ಸಾಲ ಮನ್ನಾ ಮಾಡಬೇಕು। ಒಂದು 50 ಕುಟುಂಬಗಳಿದ್ದಾವೆ ಸಾಲ ತೆಗೆದುಕೊಂಡಂತವರು, ಅದಕ್ಕಾಗಿ ಇದು ಮನ್ನಾ ಆಗಬೇಕು। आलेमारी समाजातील महिलांनी लघु उद्योगासाठी कर्ज घेतले आहेत, मात्र आता कर्ज भरण्यासाठी तगादा लावण्यात येत आहे, त्यामुळे महिला तणावाखाली आहेत, तेव्हा तातडीने हे कर्ज माफ करावे असे निवेदनात म्हटले आहे। यावेळी हनुमंत टिकोळ, यावेळी अप्पूशा संपलेशी, नागेश पंचमी, विठ्ठल मारिहाळ यांच्यासह आलेमारी समाजातील महिला व नागरिक उपस्थित होते।